जय स्वामी समर्थ मित्रांनो, मित्रांनो शारदीय नवरात्री 2021 नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव कन्या पूजनाने संपतो। नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप महत्त्व मानले जाते। यावर्षी नवरात्री 8 दिवसाची आहे, कारण यावेळी तिसरी आणि चौथी नवरात्री एकाच दिवशी साजरी केली जात आहे। त्यामुळे यावेळी नवरात्री 9 दिवसाऐवजी 8 दिवसाचीच आहे। तर मित्रांनो, कन्या पूजेची योग्य वेळ जाणून घ्या, त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा, जेणेकरून अधिकाधिक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू। अष्टमी कन्या पूजा बुधवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी उपासनेचा मुहूर्त अमृतकाल 3:23 ते 4:56 आणि ब्रह्मा मुहूर्त 4:48 ते 5:36 आहे। कन्या पूजन नवमीचा मुहूर्त नवमी कन्या पूजा 14 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी 6:52 नवमीची तारीख घेतली जाईल। त्यानंतर नवमी तिथीला कन्या पूजा आणि हवन करता येते। वयानुसार कन्या पूजेचे महत्त्व जाणून घ्या। 1 वर्षाच्या मुलीची पूजा केल्यास समृद्धी येते। 2 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते, आयुष्य आनंदी राहते। 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते, त्यांची पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते। 4 वर्षाच्या मुलीला कात्यायनी मानले जाते। 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी मानतात। रोहिणीची पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होतो। 6 वर्षाची मुलगी कालिका रूप आहे, पूजा केल्याने राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षाची मुलगी चंडिका स्वरूप आहे, त्यांची पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते। 8 वर्षाची मुलगी सांभवी आहे, त्यांच्या उपासनेमुळे वाद तंटा संपतो। 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात, त्यांची पूजा केल्याने शत्रू नष्ट होतात। 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात, या स्वरूपाची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात। ही माहिती आपल्यास कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। जय स्वामी समर्थ।